निपाच्या संदर्भात जे एन आय व्हीची जी रिपोर्ट आहे त्यांच्या जर्नलमध्ये एक रिसर्च स्टडी पब्लिश झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या रिपोर्टप्रमाणे 2020 मधले घेतलेले सॅम्पलमध्ये महाबलेश्वरचे काही अँटीबॉडी काही बॅट्समध्ये सापडले. इमिजिएटली जिल्ह्यामध्ये काहीच पॅनिक किंवा इतर आपल्याला खूप काळजीचं काहीच विषय नाही. राज्य शासनाच्या तर्फे सुद्धा याच्या संदर्भात अजून काही मला काही डायरेक्शन किंवा इंटिमेशन आलेलं नाही. पण सर्वांनी समजून घ्यायची गरज आहे की निपाचं जे व्हायरस आहे तो इन्फेक्ट करणारा बॅट्सचा खूप अगदी नगण्य पॉप्युलेशन म्हणजे लेस देन 1% पॉप्युलेशनला बॅट्सला तो इफेक्ट करतो आहे. आणि आपलं वट वागवे किंवा बॅट्स जे आहे त्यांच्यापासून ह्युमन ट्रान्समिशनची पॉसिबिलिटी पण खूप कमी असतात. असं अगदी इम्पॉसिबल नाही आहे पण खूप कमी आहे. मात्र इमिजिएट जिल्ह्याला काही धोका नसून तरी पण तुमच्या मार्फत लोकांना माझं आवाहन राहील की झाडाखाली जे आपल्याला फळे वगैरे पडलेले असतात काही वेळा आपल्याला अर्ध म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखाद्या पक्षीनी पोपटनी तो खाल्ला आहे आणि तो आपण काही वेळा खातो विशेषतः ग्रामीण भागा वगैरेमध्ये. तर लोकांनी तो अवॉइड करावा. इन जनरल तो आपला जसं आपण कोविडसाठी म्हणतोय की मास्कचा वापर केला पाहिजे इन जनरल आपण तसं बघितलं तर तो इन जनरल आपल्याला अवॉइड केला पाहिजे. आणि जे आपला बॅट्सचं जे रूस्टिंगचं जे ठिकाण असतो ज्या ठिकाणी ते वटवागवे जास्त आपल्या नंबर्समध्ये असतात त्या ठिकाणला इन जनरल अवॉइड केला पाहिजे. पण इमिजिएटली काही निपाचा आपल्या जिल्ह्यामध्ये काहीच पॅनिकची काही सिच्युएशन नाही किंवा बॅक टू ह्युमन ट्रान्समिशनचा काहीच नोटिफाईड काही आपल्याकडे केस नाही.